ओ पवार साहेब, अरे यांना बाकीच्यांना मागे तो उभं करा. अरे 2 मिनिटासाठी येऊन जा फक्त. आशा वर्कर्स एकजुटीचा, महाराष्ट्र सरकार जागे व्हा, महाराष्ट्र सरकार जागे व्हा, आरोग्य मंत्री जागे व्हा, आशांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. काय मागणे झाले? आम्ही महानगरपालिकेच्या आशा आहेत, आम्हाला कायमस्वरूप सामावून घ्यावं यासाठी आमचा हा धडा चालू आहे आणि आजपासून आम्ही बेमुद्दे संप उतरलेलो आहे. आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या या आशेने आम्ही आज हा बेमुद्दे संप दिलेला आहे. आयुक्तांना त्याप्रमाणे टेंडरही दिले गेले. त्याच्यानंतर आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला कायमस्वरूपमध्ये रुजू केलं गेलं पाहिजे, 50 लाखाचा विमा हा दिला गेला पाहिजे, 18,000 हे वेतन, त्याच्यानंतर गटप्रवर्तकांना सुद्धा 22,000 रुपये मान्य दिला पाहिजे. दरवेळेला आमच्याकडून खूप सारे कामं करून घेतले जातात, त्या कामाचा मोबदला आम्ही मागत नाही, पण ज्या शासनाने नियमित केलेला आहे तो तरी आम्हाला मिळावा या आशेने आम्ही काम करत आहोत. आता हे सगळं सहानुभूतीच्या बाजूनी वाळ पोर्ट करतात, पण सहानुभूतीने पोट भरत नाही, त्यासाठी आम्हाला जे वेतन दिलं जात आहे इतर आशा वर्करांना, इतर गावांना, इतर सगळ्या गटा महानगरपालिकांमध्ये जे वेतन दिलं जाते तेच वेतन आम्हालाही मागवत आहे. आम्ही असं वेतन मागत नाही आहे, पण आमच्या हक्काचा
का नहीं जाओ तो हा हक्का पैसा सा आता आम धरने आंदोलन कराव लगे तो है का त्याच्यानंतर आम्ही बेमुदत संपाच्या साठी पुकारलेला आहे की आम्हाला आमच्या मागण्या आम्ही मागितल्याशिवाय आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। दरवेळेस हे शासन आमच्याकडे दुर्लक्ष का करत आहे? शासन म्हणतो हां आयुक्त सर मंत्री महोदय सर सगळे आमच्याशी बोलतात म्हणतात की बा तुम्हाला आशा वर्करांना सगळं काही दिलं जाणार आहे सगळं घेतलं जाईल पण त्या आशेने पोट भरती नसमान सहानुभूतीने पोट भरलं असं तर आशा वर्करांनी आंदोलन छेडली नसती। स्वयंसेवक आम्ही स्वतः स्वयंसेवक आहेत आम्ही कधीच काम नको कामामध्ये प्रत्येक गोष्टीला पैसा मागत नाही पण जो कष्टाचा आहे आमचा हक्काचा आहे तो आम्हाला मिळावा यासाठी आमचं झगडणं असतं। त्यानंतर आणि आमच्यावर आम्ही एवढं उन्हा त्याला फिरून बिन नगारी काम करून तरी आमच्यावर डिप्रेशन दिलं जातं आम्हाला प्रेशरमध्ये आणलं जातं कामावर काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात अवेळी परापत्र काम करायला सांगितलं जातं ते की आम्ही काम करून घेतो की नाही पण वेळ प्रसंगत साहेब आम्ही काम करतो सुट्टी घेतल्यानंतर सुट्टीचा अर्ज द्यावा लागतो अर्ज दिल्यानंतरही सांगितलं जातं की नाही तुम्हाला आज कामाला दिलं जाणार आणि तुम्ही नंतर घ्या असे बरेच प्रकारचे कारणं दिले जातात पण आम्ही त्या कारणांनाही सामोरं जाऊन आम्ही आमचं काम करून मग आम्ही आमचे कामं करतो तर कशासाठी पुन्हा त्यांना फिरतो आम्ही कशासाठी की आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी उतरलेलो आहे तर आम्हालाही कळतं की जनतेची सेवा करायची आम्हाला पण मग त्यांच्यासोबत आम्हाला माणूस सहानुभूतीने आमचं पोट नाही भरतं आम्हालाही परिवार आहे आम्हाला आमचे मित्र बाळा आहे त्यांनाही उपाशी करून आम्ही दुसऱ्यांच्या सहसुरक्षेसाठी बाहेर निघत आहे तर आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये आमच्याकडे मागण्या आमच्या मागण्यांना त्यांनी लक्षपूर्वक लक्षात घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या हेच त्यांना निवेदन आहे आणि यापुढेही काही आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही दरवेळेला असंच धरणं आंदोलन करू आणि बेमुदत संपावर जात राहू। आम्हाला या गोष्टी करण्यामध्ये आनंद नाही आहे आमचं खूप काम जात आहे आम्हाला जनतेला सेवा द्यायची म्हणून आम्ही जनतेच्या सेवेसाठी आशा वर्करांचं काम करतो पण कोणत्या मानधनावर आम्ही या आशा वर्करांचं काम करत आहोत इतक्या कमी मानधनावर कोणतीच आशा वर्कर काम करत नाही पण आम्ही स्वयंसेवक आहोत आम्हाला स्वतः सेवा द्यायची आहे म्हणून आम्ही काम करत आहोत तर आमच्याकडे शासनाने मनपूर्वक लक्ष देऊन आमच्या योजनांना आणि आमच्या मागण्यांना पूर्णतः मान्यता देऊन त्यांनी आमचं काम करावं ही त्यांना आदराची विनंती आहे आणि सगळ्यांना आशा वर्करांचा एकजुटीचा विजय असो। आशा वर्करांचा जय असो। कोण म्हणत देत नाही बोला ना गजांना बोला त्यांनी बोला नाही आणि कोणी असा विषय करू नका सर्व आशांच्या ज्या मागण्या आहेत शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेणे तसेच आशांना 18,000 रुपये पगार आणि गटप्रवर्तकांना 22,000 रुपये वेतन जे आहे ते वेतन मिळालं पाहिजे आम्हाला मानधन नको आहे आम्हाला वेतन हवं आहे आम्हाला जे आम्ही जे शासकीय कर्मचारी आम्हाला शासकीय सेवेमध्ये यांनी समाविष्ट करून घेतलं पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे। आमच्या आम्ही जे कोविडमध्ये काम करतो आहे ते खूप म्हणजे आमचा जीव धोक्यात घालून आम्ही ह्या कोरोना काळामध्ये आमच्या आशा सर्व काम करून घेत आहेत आणि त्यांना काम करताना त्यांचे वर्ष देखील त्यांच्यावर प्रेशर आणून काम करत आहे परंतु काम केल्यानंतर जो इतर कर्मचाऱ्यांना जसं काम केल्यावर त्यांना जसा त्यांचा पगार मिळतो तशाच पद्धतीने आशांना सुद्धा त्यांचा कामाचा मोबदला हा त्यांना भेटला पाहिजे। शासन काय करत आहे? शासन फक्त कामावर काम सांगत आहे परंतु त्याची पूर्तता शासन करत नाही आहे त्यासाठी आम्हाला या शासन आमच्याकडे दुर्लक्ष का करत आहे दुर्लक्ष करायला ते दुर्लक्ष होऊ नये त्या कारणास्तव आम्हाला हे हा पेपर संप आज इथे करावा लागत आहे। आशा वर्कर चुनाव जिंदाबाद आशा वर्कर चुनाव जिंदाबाद महाराष्ट्र शासन होश नाव आरोग्य मंत्री होश नाव।